अरे 2009 आणि 2024 पुला खालीहून अनेक पाणी वाहून गेलंय. नवलव विरायल ते काळे 15 वर्ष झाले. त्या काळात जे कार्यकर्ते त्यांच्या संघ होते ते फोन करवले. आता चव्हाण साहेब म्हणते अरे मला 15 वर्ष झाले मी भाजपमध्ये गेलो. रामू काका जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांच्या संघ, ते आता भाजपमध्ये. पठाडे मार्केट कमिटीचे चेअरमन आत्ताचे जे त्या टायमाला त्यांच्या सोबत होते ते आता माझ्या संघ आहे. सुवार शिरसाट फुलंब्रीचे नगराध्यक्ष त्यांच्या सोबत होते आता माझ्या सोबत आहे. नामदेवराव गाडेकर माजी मंत्री त्यांच्या सोबत होते आता माझ्या सोबत. मतदारसंघात 50-50, 100-100 साइजेबल कार्यकर्ते हे तेव्हा 15 वर्षापूर्वी जेव्हा काँग्रेसची स्थिती चांगली होती तेव्हा त्यांच्याबरोबर होते. ते आज सारे माझ्याबरोबर. एक दुसरी गोष्ट, केंद्रात त्यांचं सरकार होतं, राज्यात त्यांचं सरकार होतं, आज दोन्ही सरकार आमचे आहेत. त्या टायमाला 5 आमदार त्यांचे होते, आज 1 आमदार त्यांचा जालन्यातला. त्यामुळं ती भाजप देशामध्ये उतरती कळा लागली होती त्या टायमाला, तरीही मी निवडून आलो. आज तर भाजपची मोदीची भाजप ही ती भाजप नाही ही आता की जी ती 9 ची तुलना करणार तुम्ही. 9 मध्ये आणि 24 मधला जो फरक आहे तर तो फरक 23-13 मेला माझ्या लोकसभा मतदारसंघातले लोक उमेदवाराला दाखवून देतील. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ऑनलाईन मराठी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्या या ठिकाणी पारत दौऱ्यावरती जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान या ठिकाणी उमेदवार आणि ज्यांनी या ठिकाणी 5 वेळेस या जालना लोकसभा या ठिकाणून यांनी विजयी पताका आपली या ठिकाणी कायम ठेवलेली आहे आणि परत एकदा विजयाचा षटकार लगवण्यासाठी ते मैदानात उतरलेले असे जालना मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार माननीय रावसाहेब पाटील दानवे हे पारत भेटीवरती या ठिकाणी आलेले होते. साहेब, पारत मध्ये एकदा तुमचं सर्वात अगोदर स्वागत आहे. मी तुम्हाला प्रश्न करू इच्छितो की यावेळेस जी 2024 ची लोकसभा इलेक्शन आहे, या इलेक्शनला तुम्ही कशा पद्धतीने पाहता? एकतर 2024 ची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी 2014 ला प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर 14 ते 24 ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही विकास कामं मी केली त्या कामाच्या भरोशावर मी ही निवडणूक लढवणार आहे. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, अनेक उमेदवार उभे राहतील, अजून फॉर्म भरायची डेट आली नाही आमची. आरोप करतील, प्रत्यारोप करतील, कारण मी सत्ताधारी पार्टीचा माणूस आहे. परंतु मी कोणाच्याही आरोपाला उत्तर देणार नाही, कारण माझ्यावर केलेल्या आरोपाचं उत्तर 13 मेला या लोकसभा मतदारसंघातील मतदारच देतील. त्यामुळं मी माझं फोकस हा विकासावर ठेवलेला आहे. दादा, एक अशी एक चर्चा आहे, आज मी जो विकास केला आहे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 6,000 कोटी रुपयाचे रस्त्याचे कामं झाले. आज तुम्ही भोकरदनून जळगावला जा, सिमेंट रस्ता आहे. भोकरदनून संभाजीनगरला सिमेंटचा रस्ता आहे. भोकरदनून तुम्ही चिखली बुलढाणा मार्गे नागपूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे. भोकरदनून तुम्ही हस्नाबाद मार्गे जालन्याला जा, सिमेंटचा रस्ता आहे. राजूरून तुम्ही देऊळगाव राजाला जा, सिमेंटचा रस्ता आहे. राजूरून तुम्ही पाल फाटा औरंगाबादला जा, सिमेंटचा रस्ता आहे. अजिंठ्याहून बुलढाण्याला जा, सिमेंटचा रस्ता आहे. जालन्याहून तुम्ही सोलापूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे. जालन्याहून तुम्ही नागपूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे. जालन्याहून तुम्ही मुंबईला जा, सिमेंटचा रस्ता आहे. सारे केंद्र सरकारचे पैसे. फुलंब्रीहून तुम्ही खुलताबादला जा, सिमेंटचा रस्ता आहे. संभाजीनगरहून तुम्ही पैठणला जा, सिमेंटचा रस्ता आहे. रस्त्याचं जाळं आणलं हे फक्त केंद्र सरकारचे पैसे आहे. आणि आत्ता नव्यानं ज्या ठिकाणी मी उभा आहे तर भोकरदनपासून तर पिंपळगाव रेणुकाई पारत मार्गे वालसोंगीला 183 कोटी रुपयाचा रस्ता आत्ता मंजूर केला आहे. आत्ता आहे त्याच्यापेक्षा हाय क्वालिटीचा आणि रुंदा रस्ता करणार आहे. आणि 10 वर्ष मेंटेनन्स ते कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहे आम्ही. केंद्र सरकारकडून 500 कोटी रुपये इलेक्ट्रिसिटीच्या स्ट्रेंथनिंगसाठी आणलेत आम्ही. आणि पाणी अडवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सरकारकडून पैसा आणला. शेतकऱ्याला पाहिजे काय? वीज, पाणी आणि रस्ते. ड्रायपोर्ट आणला जालन्याला, त्याचं 450 कोटीचा आहे. ICT कॉलेज आणलं मी जालन्याला, जे देशात 3 आहे. एक आहे भुवनेश्वरला, दुसरा आहे मुंबईला, तिसरा आहे भोकरदनला, आपल्या सॉरी जालन्याला. मी 940 कोटी रुपये रेल्वेच्या रुंदीकरणाला दिले. आणि मनमाड टू नांदेड 22 तारखेला का टेंडर झालंय, टेंडर फायनल त्याचं. 850 कोटी रुपये मी रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशन दिले, कारण रेल्वे खातं माझ्याकडे आहे. आता डिझेलवर रेल्वे चालणार नाही. देशात 34 रेल्वे सुरू झाल्यात, वंदे भारत, त्यातली जालन्यामध्ये वंदे भारत रेल्वे सुरू झाली. जालन्या पण दिली आता.
100 कोटी रुपयाची पीट लाईन मी जालन्याला बांधली. संभाजीनगरला आता 100 कोटीची पीट लाईन चालू आहे आणि 200 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन आत्ता बांधकाम सुरू आहे जालन्याचं. 300 कोटीचं संभाजीनगरला रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे. भोकरदन तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मी कामं केली असल्यामुळे दोन्ही ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. ठीक आहे, ही निवडणूक तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढला सांगणार आहात, परंतु एक अशी चर्चा आहे की आता तुमची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होत आली होती, तोपर्यंत सुद्धा तुमच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नव्हता, परंतु अखेर आता महाविकास आघाडीने तुमच्या विरोधात कल्याण काळे यांना उमेदवारी दिलेली आहे. ज्यावेळेस कल्याण काळे 2009 लोकसभेला तुमच्या विरोधात उभे होते त्यावेळेस त्यांच्याकडे 5 आमदार होते, तुमचा एकमेव आमदार होता. आता यावेळेसची परिस्थिती बघितली तर यावेळेस उलट झालेलं आहे, यावेळेस तुमच्याकडे आमदार जास्त आहे आणि त्यांच्याकडे एकच आमदार आहे. त्यावेळेस चिजलाईट लढत आहेत एकदम फाईटची झाली होती, त्यावेळेस तुमचं केंद्रामध्ये सरकार नव्हतं, यावेळेस तुमचं केंद्रामध्ये सरकार झालेलं आहे. तुम्ही अनेक तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक विकास कामं या ठिकाणी खेचून आलेले, परंतु ज्यावेळेस 2009 ज्या ठिकाणी 9,000 8,000 मताधिक्यानं तुमचा विजय झाला होता, तर त्यावेळेच्या इलेक्शनमध्ये आणि यावेळेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? अरे 2009 आणि 2024 पुलाखालीहून अनेक पाणी वाहून गेलंय. 9 विरायल ते काळे 15 वर्ष झाले. त्या काळात जे कार्यकर्ते त्यांच्या संघ होते ते फोन करवले. आता आमच्या जाफराबाद तालुक्यात फोन केला आमच्या चव्हाणला, चव्हाण मी उभा राहिलो येऊराल तुमच्या गावाला. चव्हाण साहेब म्हणते अरे मला 15 वर्ष झाले मी भाजपमध्ये गेलो. रामू काका जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांच्या संघ, ते आता भाजपमध्ये. पठाडे मार्केट कमिटीचे चेअरमन आत्ताचे ते त्या टायमाला त्यांच्यासोबत होते, ते आता माझ्या संघ आहे. सुहार शिरसाट फुलंब्रीचे नगराध्यक्ष त्यांच्यासोबत होते आता माझ्यासोबत आहे. नामदेवराव गाडेकर माजी मंत्री त्यांच्यासोबत होते आता माझ्यासोबत आहे. हर मतदारसंघात 50-50 100-100 साइजेबल कार्यकर्ते हे तेव्हा 15 वर्षापूर्वी जेव्हा काँग्रेसची स्थिती चांगली होती तेव्हा त्यांच्याबरोबर होते, ते आज सारे माझ्याबरोबर. एक दुसरी गोष्ट, केंद्रात त्यांचं सरकार होतं, राज्यात त्यांचं सरकार होतं, आज दोन्ही सरकार आमचे. त्या टायमाला 5 आमदार त्यांचे होते, आज 1 आमदार त्यांचा जालन्यातला. त्यामुळं ती भाजप देशामध्ये उतरती कळा लागली होती त्या टायमाला, तरीही मी निवडून आलो. आज तर भाजपची मोदीची भाजप ही ती भाजप नाही ही. आता की जी ती 9 ची तुलना करणार तुम्ही, 9 आणि 24 मधला जो फरक आहे तर तो फरक 23-13 मेला माझ्या लोकसभा मतदारसंघातले लोक उमेदवाराला दाखवून देतील. 2009 वेळेसची भाजप आणि यावेळेसची भाजप यामध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचं दादांनी सांगितलं. दादा तुम्ही या ठिकाणी विजयाचा ठाम निश्चय या ठिकाणी मानतात, एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की कितीचे लीडनं तुम्ही या ठिकाणी विजय होणार? हे बघा मी 3.5 लाख मतांनी निवडून आलो. 3.5 लाख मतांनी निवडून आलो होतो, निवडून आले होते. यावर 4 पेक्षा कमी नाही, 4 लाख मतांनी येणार. आणि इस बार आपकी बार 400 पार अशा पद्धतीने दादांनी आपकी बार 400 पारचं नारे दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न दादा, यावेळेस तुम्ही विजयाचा षटकार लगावणार आहात, परंतु यावेळेस तुम्ही या ठिकाणी विजय झाल्यानंतर तुमचं आवडतीचं केंद्रातलं खातं कोणतं असणार, त्या खात्याचं नाव काय? अरे राजा हो, मी निवडून आल्याच्या नंतर जे काही काम मला आमचे पक्ष श्रेष्ठ देतील ते काम मी करतो. 2014 मी केंद्रात मंत्री झालो होतो. मंत्री झाल्याच्या नंतर मला मोदीजीने आणि अमित भाईने एकदा बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मंत्री आहे. म्हणलं हो. म्हणलं एकदा राजीनामा द्या आणि राज्यात अध्यक्ष व्हा. एका क्षणात मी राजीनामा दिला मंत्रीपदाचा आणि राज्यात अध्यक्ष झालो. नंतर म्हणले आता तुम्ही अध्यक्ष न करो केंद्रात या. मी अध्यक्ष सोडलं केंद्रात गेलो. आता पुढची माझी भूमिका काय आहे हे मी नाही सांगू शकत. आमचं नेतृत्व ठरवल. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राहा म्हणलं तरी मी सामान्य कार्यकर्ता म्हणून राहीन आणि माझ्या मतदारसंघाची सेवा करेन. अशा पद्धतीनं या ठिकाणी पक्ष जी भूमिका देईल ती भूमिका निभवण्यासाठी मी सज्ज असल्याचं जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी या ठिकाणी निश्चय व्यक्त केलेला आहे.